पश्चिम बंगाल के संदेश खाली की घटना के विरोध में आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नागपुर महानगर द्वारा निषेध आंदोलन किया गया। इस दौरान जमकर नारेबाजी की गई। आपको बता दें कि विगत कुछ वर्षों से पश्चिम बंगाल के उत्तर 24 परगना जिले के संदेश खाली क्षेत्र की महिलाओं के साथ यौन शोषण, उनके सामूहिक अस्मिता का हनन एवं उनके परिवारों पर सुनियोजित अत्याचार राज्य सरकार द्वारा संरक्षित अपराधियों द्वारा किया जा रहा है। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मानवता को शर्मसार करने वाली संदेश खाली घटना से आहत है और इसकी कठोरतम भर्त्सना करती है। विगत 10 फरवरी 2024 को पश्चिम बंगाल के आनंदपुर के संदेश खाली दौरे के कारण इस विभत्स शोषण की सच्चाई बृहद जनमानस के समक्ष आई। पायल किना के अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांत मंत्री, आपल्याला माहिती आहे की बंगालमध्ये जी झालेली घटना आहे, गेल्या 15 वर्षापासून ती घटना चालू आहे, संदेश खाली घटना। ही घटना केवळ आणि केवळ एवढीच नाही, तर या घटनेमध्ये आपल्याला असं दिसून येत आहे की 15 वर्षापासून महिलांवर अत्याचार होत आहे, त्यांचे यौन शोषण होत आहे, त्यांच्या अस्मितेला हनन, त्यांच्या अस्मितेचे हनन होत आहे, आणि ते सर्व कार्य कुठून चालत आहे, तर टीएमसी सरकारच्या पार्टीच्या ऑफिसमधून चालत आहे। आणि त्यातल्या त्यात ज्या पश्चिम बंगालमध्ये आपण जेव्हा पश्चिम बंगालचा उल्लेख करतो, त्या पश्चिम बंगालचं आपण जर विशेष महत्त्व आणि विशेष महोत्सव जर आपण घेतला, तर तो असतो दुर्गा पूजा। दुर्गा पूजा काय, तर नारीच्या शक्तीच्या रूपाचे पूजन करणे। आणि ह्याच पश्चिम बंगालमध्ये जिथे एक महिलेचं शासन आहे, जिथे एक महिला मुख्यमंत्री आहे, जिथे महिलांसाठी तळमळ म्हणजे विनाशून्य तळमळ दाखवली जाते, त्या पश्चिम बंगालमध्ये 15 वर्षापासून महिलांचे यौन शोषण पार्टीच्या ऑफिसमध्ये आणि सत्ताधारी नेत्यांच्या द्वारे केले जाते। आणि त्यांना असंच नाही तर समाजामधून आयडेंटिफाय करून कमी वर्षाच्या महिला कोणत्या, सुंदर महिला कोणत्या, म्हणजे महिलांना काय उपभोगाची वस्तू समजली गेली आहे का, तर पश्चिम बंगालमध्ये अशा पद्धतीचं प्रकरण घडून येत आहे। या प्रकरणाचा विद्यार्थी परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांत जाहीर निषेध व्यक्त करते। आणि आज इथे हा प्रोटेस्ट यासाठी आपण घडून आलेला आहे की अशा घटना सगळ्या जगात समोर आल्या पाहिजे, कुठल्याही घटना युवक, आणि या सगळ्या घटनांसाठी प्रत्येक जबाबदार नागरिक, प्रत्येक युवकांचं योगदान यामध्ये असलं पाहिजे, म्हणून हे जाहीर पूर्ण अखिल भारतीय स्तरावर आणि विदर्भ प्रांतामध्ये आपण हे प्रोटेस्ट घेत आहे। आमच्या एवढ्याच मागण्या आहे की तेथील जे सत्ताधारी आपल्या स्वतःला नेते समजणारे गुंड प्रवृत्तीचे जे लोक आहेत, त्यांना कठोरात कठोर कार्यवाही झाली पाहिजे त्यांच्यावर। आणि त्यासोबतच तिथे जे काही संदेश खाली प्रकरण झालंय, त्यांचे सीबीसी नुसार सखोल जांच झाली पाहिजे। इसी घटना का निषेध करते हुए अखिल भारतीय विद्यार्थी परिषद द्वारा इस मामले की उच्च स्तरीय जांच की मांग की गई है। कैमरा पर्सन राजकुमार बोहर के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।